नमस्कार मैत्रिणीनो, कसे आहात? बरं आहेत ना? तुम्ही हसते म्हणतात त्याच्यावर पण तुम्ही हे नका करू. माझा अंदाजच तसा आहे, जेवढं टेन्शनमध्ये असणार तेवढं मी जास्त हसते, ठीक आहे ना? तर मैत्रिणीनो, मी आता थोड्या वेळापूर्वी ते बाहेर घेतली व्हिडिओ बघितली, त्याच्यात मी रडते बाबा. मला असं माहीतच नव्हतं आणि मी तसं करणारसुद्धा नव्हती. ब्ला 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 बाबा बॅगशी हॅबी आणि बुल यस थ्री बॅग फुल कधी गाणं आहे बाबा. जी माझी पोरं मोठं झाली आहे ते कुठे राहतं लक्षात? माझं म्हणणं आहे की या भारतीला, ही भारती काय बोलते, माझ्या घरी माझी लेकी आल्या होत्या. ओ हो हो वा लेकी, ओ माय गॉड, लेकी आल्या होत्या माझ्या घरी हिच्या पोरी, बरोबर. आणि हिच्या घरी काय आदर्श, वा तिची फॅमिली किती मोठी, वा सगळे पोलीस बोलतात वा वा रे वा. मग तुम्हाला घरी कोणी कानाखाली मारायच्या प्रोग्राममध्ये कोणी बोललं नाही का? ते काहीच चाललं आहे तुमचं तर नवरावरती खालती वरती खालती वरती खालती बोलतात. माझा नवरा नव्हता. ओ हो हो, मी बघितला होता ताई परवा, मी बघितला होता परवा गाडीमध्ये बसलेला तुमचे हजबंडच होते ना त्या पुढे. मी बघितलं होतं, हां मी बघितलं होतं. आणि तो काय बोलतात, सीडी के ऊपर सीडी के नीचे सीडी के ऊपर सीडी के नीचे असं कोण येत होतं? तुमचं हाऊस बँडच, हाऊस बँड. तुमची तर बँड वाजली आहे, बँड काय बोलायचं, माधुरीताईंनी बँड वाजवली तुमची, हाऊसची बँड वाजवली तुमची. हां तर माझं म्हणायचं आहे, खोटं कशाला बोलायचं राव? असं खोटं नाही बोलायचं राव, खोटं कशाला बोलायचं? नवऱ्याच होता ना तो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही बोलतात मी तिला परत बोलवणार, तिचं परत आदर करणार. ओहो हो, ती येणार का बया, येणार का परत? ओहो. आणि काय बोलते, मला वाटलंच नव्हतं, तुला वाटलं नव्हतं? अगं बाई, तुला माहिती आहे का ते व्हिडिओ बघितले ना मी, व्हिडिओ बघायचे 2 मिनिट, एक अर्धा तासामध्ये मला मी पिरियड झाले. कधी होते माझं डेट, कितीतरी दिवस आहे. खोटं नाही बोलायचं, पिरियड जरा कसं दाखवू शकते मी, ते तर नाही दाखवू शकत ना. मी बोबडी नाही ना बाबा, मी सांगितली आता ते सांगायची परवानगी आहे. माझी पिरियड ज्याला कितीतरी दिवस होतं, कितीतरी दिवस बाकी होते. मला वाटतं मग एक 10 दिवस पण नाही झाले मला परत पिरियड झाले. तर हे सगळं तुमच्यामुळे, तुमच्यामुळे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे. हे तुमच्या घरात तुमच्या कानाखाली वाजवण्याचा प्रोग्राम केला होता ना, त्यामध्ये कितीतरी लोकांचं, माझं तर सोडा, माझं तर आपल्या बाई लोकांचं असतंच प्रॉब्लेम, पण ती गर्भवती बाई आहे ना, तिचं मूल गेलं ना, त्याची शिक्षा कोण भोगायची? तुम्हीच, तुम्हीच भोगायची आहे. हां उपरवाला आहे सबको सब, एक एक टाईम को सबको सब फल देणे वाला आहे. मिठा मिठा फल, तुम्हाला मिठा पाहिजे का खट्टा पाहिजे? मिठा घ्या, मिठा घ्या, खट्टा नको. तुम्ही आजी झाला आहेत ना, खट्टा खाऊन तुमचा तुम्ही मिठा खावा. ओ बाबा, डायबिटीस बिबिटीस असेल तर नको खाऊ नका. गप्प गप्प बसा, तुम्ही घरात गप्प बसा, बागेत जाता का इकडे जाता काय तिकडे जाता आणि रडत बसतात. समोरचा व्यक्ती जात असेल त्याला वाटलं आजीला कोणी छेडलं का असं वाटेल, माहिती आहे का? खरोखर तुम्ही बोलता माझ्या घरी असं होणार मला वाटलंच नव्हतं. चलो गंगा जमुना सरस्वती सगळं वाहून गेलं तिकडे, मग तुम्ही कशाला मारलं? तुमच्या घरात तुम्ही का मारलं या थोबाडीवर? ते पण असे मारले तुम्ही, तोंड मुक्के मारले तिच्या तोंड, तिचे दात पडले असते तर, तिचे दात पडले असते तर काय झालं असतं? बघा ती तुम्हाला पण नाही सोडणार. आणि बोलते येऊन दे येऊन दे, मी पण तिची आहे ना छान पैकी, काय मी स्वतः तिला कार घेऊन जाईन, कारमध्ये बसवेन, ए सी लावेन, घरी आणेन, ती येईल का? ती अजिबात तुझ्या घरात पाय नाही ठेवून. मग काय माहीत, देवाला माहीत, सुंदरा परशी लाईव्हवर बोलत होती ना, ए 2 लाख रुपये काढू शकते का बोलली होती ना, मी ऐकलं होतं, ए 2 लाख रुपये मी अकाउंटमधून काढू शकते का? मग तिला 2 लाख रुपये दिले तर ती येईल. हां तू परवाच्या लाईव्हमध्ये कोणाला विचारत होती ना, 2 लाख रुपये मी कॅश काढू शकते का? एवढं एवढं दाखवायचं नसतं ग युट्यूबमध्ये,
यूट्यूबमध्ये असं तसं दाखवायचं नसतं, पण गरीब घरचे आहे दाखवायचे पाहिजे. आता तू 2 लाखांच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी आलं, सगळी लोकं आली तुझ्या घरात, त्यांना म्हटलं काय छानपैकी कुठली पैठणी बैठणी भेटेल. हां, काय काय आले होते ना, काडी पैलवान बाडी पैलवान आले होते ना, त्यांना वाटलं तुझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, मस्त मस्त पैठणी बिठणी भेटेल. हां, शेवटी ब्लाऊज पीस घेऊन पाठवला का तू जाऊ दे, काय म्हणतात त्याला, सुहाग आणला एक ब्लाऊज पीस किंवा काही दिलं तरी चालतं, हळद कुंकू लावलं. काही लोक आली होती आशेवर, पैठणी बिठणी भेटेल, ओ माय गॉड. आता काही लोकांमध्ये त्या लोकांचा समावेश नाही आहे बाबा, हां ते मोठी लोक आहेत, ते असे घेऊ शकतात, असे जाऊन त्यांचे कार्ड स्वाईप करून. बाकीचे लल्लू पंजी होते ना, हां लल्लू पंजी, त्यांना वाटलं असेल काय पैठणी बेटेने भेटेल, ही लाईव्हमध्ये 2 लाख रुपये कॅश काढू शकतो असं बोलत होती की नाही. हां, त्यासाठी गेली असेल. हो हो, ती ती 3 नंबरवाली 111 नाही बाबा, ती चांगली आहे 111. मला माहीत नाही बाबा आता कोण कसं काय काय आहे, वाटतं माहिती नाही कोण किती चांगलं आहे की कोण किती बरं आहे, कोण किती आतलं आहे, कोण कितलं बाहेरचं आहे, आपल्याला काय माहीत आहे बाबा. आपण फक्त लोकांचे बोलण्यावर कळतं की माणूस किती चांगला आहे. कुठली आई आहे बाबा, अशी कुठली आई आहे घरात आलेल्या लोकांना कानफडीत मारायचा प्रोग्राम ठेवतो, आणि शेवटी मारून बिरून झाल्यानंतर आता बोलतात ना ते कोंबडीला काही कापायला जाताना पाणी देतात, तसं तू केलं बाबा, तुला माहिती होतं हल्ला लोणार आहे कोंबडी, तर कोंबडी नाही आहे तू डबल केला तेवढी कोंबडी तशी आहे ती. हां, 200 किलोची कोंबडी होती ती, तिला तुम्ही कापून तिला पाणी दिलं होतं. हां, आणि दुसरं काय नाही, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला काही डोकं नाही का, आमचं डोकं काही घुटण्यात आहे का, आहे तुमचं, तुमच्या घरात बोलवतं छानपैकी बोलवायचा, गळ्यात फुलाचा हार घालायचा आणि स्पष्ट करायचं, विचारायचं काय आहे काय काय. आणि ती बोलायची की 75% जी अस्मिता होती तर अस्मिताला बोलवायला पाहिजे होतं, तिला का नाही बोलतो, ठीक आहे ना. जेव्हा तुमच्या घरी आहे ना गेस्ट येतात, तर तुम्हाला तुमच्या घरी अगोदर लहानपणी शिकवलं असेल अतिथी देवो भव, घरात गेस्ट आले ना देव आहे असं समजायला पाहिजे. आणि तुम्ही काय केलं तिकडे, तू काय केलं ग भारती तिकडे, जर तू बोलते ना मला माहीत नव्हतं, मग तू तिच्या तोंडावर कशाला मारले 2 फटके, मी बघितले आहेत, आणि आमच्याकडे पूर्ण 2 तासाची रेकॉर्डिंग आहे डाउनलोड केलेली आहे, त्याच्यामुळे काय गारगार वाटेल, तर गारगार वाटणार आहे तुम्हाला सगळे लोक. आणि तेवढं त्याची मोहिनी काय बोलते, मला माहितीच नव्हतं अगं ताई, तुझ्या एक्सप्रेशनवर सगळं दिसत होतं तुझ्या, आता माझ्यासमोर बोललं असतं ना कोणी की माधुरी, तर मी अशी एकदम दचकली असती, कोणी पण दचकलं असतं, आणि तू अशी उभी होती आणि बोलते माझ्याविषयी काय बोलली का, माझ्याविषयी काय बोलली, ती बोलते 12 मध्ये बाई बोलते नाही तुझ्याशी काही बोललेली नाही, तुझ्याशी काही बोललेली नाही असं ती म्हणते ती, अशी बोली का माझ्या पोराविषयी बोलली का, अरे बाबा तू रबरमॅन खेचायला काय जाते ग, मग तुटून गेलं रबरमॅन. तूच मला एकदा बोलली होती की नाही, ना जाऊन दे तो विषय नको आपल्याला लाडू, तोंड गड गोडगोड करावं लागतं एवढं घाण घाण बोलताना, या लोकांविषयी बोलताना तोंड कडी होऊन जातं, त्याची लाडू खावे लागतात, जरा गोड होतं तोंड, गोड बोला गोड आणि गोड काम करा. घरात आलेल्या अतिथीला कानफडी मारायचा प्रोग्राम ठेवू नका, कधी घरात चांगलं नाही त्या घरात, कधी त्या घरात बरकत नाही होणार. आणि तू बोलते जर नवरा नव्हता, जर नवरा तिकडे वरती गलती करत होता मग बघितलं होतं, आणि जे लोक आहेत त्याच्यामध्ये ते लोक पब्लिकने बघितलं आहे, हो पब्लिक काय ना, पब्लिक सब जाणती आहे, रडू मिळून करायची काय गरज नाही आहे, पब्लिक हे सब जाणती हे असं बोलतात ना, तर पब्लिकला सगळं माहिती आहे कोण आंडू गांडू थंडा पाणी आहे मग. हां, समजलं का, आणि बोलू फुल शेपकेप करून ठीक आहे, मग आता कसा पछतावा झाला, कोणामुळे सौक्यावर वाढले, काय होतं का तुझ्या व्हिडिओमध्ये, काय होतं तुझ्या व्हिडिओमध्ये ग छपरी,
तुला तर सगळीच बोलायला पाहिजे. आई आहे का तू? आई म्हणजे कोण बाबा? पुण्याची बाबा. तुझं तुम्ही कोणाकोणाला मी बोलायला बोललं म्हणून बोलते मी. आई आहे का तू? आई असती ना तर पोरीने दुसऱ्यांच्या हात झाला असता ना तर तू गपचूप तिथं ओरडली असती, डोळे मोठे केले असते, तिथे उभी राहून अशी 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 शी शी गळा हलवत होती तू. ऐकित राहा, किती लोकांनी बघितले तुमचे व्हिडिओ, तुमच्या गच्चीवर झालेला हळदी कुंकूचा प्रोग्राम सगळ्या लोकांनी बघितला आहे, लाईव्ह बघितला आहे. लाईव्हला तर माझ्या प्रकारे 12-13 हजार लोकंसुद्धा होती. मग तुम्ही काही चुकीचं केलं नव्हतं ना, तर लाईव्ह हाईड करायची पाळी का आली? तुम्ही जे केलं ते चुकीचं नसेल तर ते हाईट व्हिडिओ हाईट करण्याची पाळी का आली? मग सत्याभवाने सत्याभवाताईने येऊन तुमची बरोबर बँड वाजवली, त्याच्यामुळे सगळ्यांनी हाईट. मग एकेकाला रडायला स्टार्ट झालं, एकेकाला माझी तब्येत बरी नाही, एक वेळ माझी पोराची तब्येत बरी नाही, एक वेळ माझी तब्येत बरी नाही, एक वेळ माझी किडनी लिव्हर सूज आहे. ओ माय गॉड, माझी किडनी फिजली आहे, माझं डोकं गरगरते. अरे बाबा, तुमच्या अगोदर आम्हाला प्रॉब्लेम स्टार्ट झाले इकडे. आता मी बोलू नाही शकत, माझा दुसरा दिवस आहे बोबडीसारखा. कसं काय बोलली मी, काय झालं? तुमचे व्हिडिओ बघून सगळ्यांचे हार्मोन्समध्ये किती प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? हार्मोन इम्बॅलन्स झालं. माझी पिरियड कधी व्हायची होती ती कधी आली. लोकांची हार्टबीट्स वाढले, सगळ्यांना तुम्ही जिम्मेदार आहे. आणि जर काही झालं असेल, कोणाच्या घरात काही प्रॉब्लेम झाला असेल ना, ते सुद्धा तुमच्यामुळे झालं असेल. शेम ऑन यू. तुमचा जो हळदी कुंकूचा प्रोग्राम झाला परवाची, त्याला हळदी कुंकूचा प्रोग्राम नाही म्हणायला पाहिजे बाबा. त्याला हळदी कुंकूचा प्रोग्राम म्हणायलाच नाही पाहिजे. तो होता कानाखाली मारायचा प्रोग्राम. हळदी कुंकू प्रोग्राम म्हटलं तर त्याला शेम ऑन यू. लोक आम्हाला बोलतील तुमचा झाला होता कानाखाली मारायचा प्रोग्राम. हां, जो तुम्हाला माहितीच नव्हता तो होऊ नाही शकत. झाला असं लोकांची चूक झाली, मग तुम्ही का हात उचलला? तुम्ही का हात उचलला? तो शेम ऑन यू. तुम्ही म्हणत ना मी आई आहे, मी आई आहे. आई म्हणजे कोणा? कोणाला बोलते मी? पुण्याच्या बाकीला. ती एजड आहे ना, त्यासाठी लोक तिला आई 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 बोल. आई बोलायच्या वगैरे ना, आई तर आई जे काम करते ना ते कर. मुलं चुकीचे एक कानफडीत मारते, आई मारते. आणि तुझा काही हक्क नव्हता ते 12 मध्ये घरला मारायचा, तुझी पोरगी नव्हती ती. समजली का? तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना तू सत्कार करायचा की त्यांना चपलीचा हार घातला. वा, चपलीचा हार घालताना ना जर तू जर मी पण एक व्हिडिओ टाकला होता, मी तो मला आवडला नाही, मला तो आवडला नाही. मी पण तो गेट मारून टाकला होता, बट मला आवडला नाही. मी मला स्वतःलाच हे झालं, मी व्हिडिओ टॅक केला होता चपलेचा, मी पण हाईट केला होता तो, काय गरज होती मला पण. बट मी मला एवढंच म्हणायचं आहे की जो तुम्ही चपलेचा प्रोग्राम घाल केला होता ना, त्याला पण शेम ऑन यू. ज्यांनी चप्पल आणली, ज्यांनी हार केला, त्याला पण शेम ऑन यू म्हणते. आणि ज्यांनी त्याला पण मी शेम ऑन यू म्हणते. आणि ज्या त्या प्रोग्राममध्ये जे होते त्यांना पण मी शेम ऑन यू म्हणते. अरे जी बाई बोलते ना की मी तर मला शॉक झालं, मी ह्याच्यात नाही, मी त्याच्यात नाही, मला चक्कर आली. अगं बाई, चक्कर तू नाही आली, तू डायटवर आहे. बोलते ना तू ताक पिते, ताक पिते, हां जेवत नाही, ते त्याच्यामुळे चक्कर आली तुला. ते कानफडीत मारण्याच्या प्रोग्राममुळे नाही आलं. आम्ही जे व्हिडिओ बघितले नव्हते का? बोल. आम्ही तुझे व्हिडिओ बघितले नव्हते का? तू 3 दिवस ताक पिते, नंतर 1 दिवस मी स्वतः तुला मेसेज केला होता ना, तू काय बोलली? 3 दिवस ताक प्यायचं, नंतर जेवायचं. आपल्याला तो होत नाही बाया. आम्ही इतके दिवस केलं, आम्हाला हातपाय कडकडायला लागले. तू 3 दिवस ताक पिऊन इथे आली होती वाटतं, तर तुला आली चक्कर. हां बरोबर, मला तसेच वाटतं. मग तू लोकांनी कानफडेत तसं असतं ना, तू हात उचलला असता ना तर ती समोर जाऊन ती आडवी उभी राहिली असते. हात नाही लावायचा. मग तुम्ही बघून ती मस्तपैकी स्माईल प्लीज करून तोंड आहे ना दाखवून, स्माईल करून फेस टाईप होतात, फोटो काढून काही काही मिनटाची व्हिडिओ काढून रील्स करून व्हिडिओ टाकून आले, तर मी तुम्हाला पण शेम आणि जे लोक तिथे जे लेडीज होते ना, त्यांना सगळ्यांना शेम आणि त्यांच्या घरात जे राहतात त्यांना शेम आणि त्यांचे घरचे लोक ज्या संस्थेत कामात करतात त्यांना शेम ऑन यू, त्या ज्या एरियामध्ये राहते त्यांना शेम ऑन यू, सगळ्यांना शेम ऑन यू. बघा तू परत तू लाडू घालते हा, कोण गोड झाले. शेम ऑन यू बोलून 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 जीभ कडू झाली होती. तर माझा व्हिडिओ नक्की आवडला असता ना,
लाईक बी करा, मी म्हणणार नाही, आवडलं तर तुम्ही पाहिजे ते करा. चला मैत्रिणी, चला बाय.